नवी मुंबई में कोरोना वैक्सीनेशन का शुभारंभ। डॉक्टर विजय येवले बने टीका लगवाने वाले पहले चिकित्सक। पूर्व सांसद संजीव नाइक ने लिया जायजा। कोरोना को हराने के लिए आज देश भर में कोरोना वैक्सीनेशन की शुरुआत हो गई। नवी मुंबई महानगर पालिका ने आज वासी हॉस्पिटल में कोरोना का सबसे पहला मंगल टीका मनपा अस्पताल के डॉक्टर विजय येवले को दिया। टीकाकरण में पहला नंबर आने पर डॉक्टर येवले ने विक्ट्री साइन दिखाते हुए कहा कि भारत में बनी कोविड वैक्सीन सुरक्षित है, इसलिए घबराने की जरूरत नहीं है। उन्होंने वैक्सीनेशन के लिए मनपा के अच्छे इंतजामों की भी सराहना की और चिकित्सकों, आरोग्य कर्मियों एवं नागरिकों से वैक्सीनेशन में हिस्सा लेने की अपील की। आज नवी मुंबई कोविड वैक्सीनेशन मोहिम सुरू करण्यात आली आहे। त्याचा मी माझं नशीब चांगलं, मी पहिला लाभार्थी ठरलेलो आहे। इकडचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जवादे यांच्या लीडरशिपखाली अतिशय सुंदर व्यवस्था अशी करण्यात आली आहे। लाभार्थीचं रजिस्ट्रेशन झालेलं असतं, त्यांना SMS जातो किंवा फोन पण केला गेला, मला फोन पण आला होता आरोग्य विभागातून। त्याप्रमाणे मी आज सकाळीकडे आलो। प्रत्येक लाभार्थीची ओळख त्याच्या आधार कार्डामार्फत केली जाते, त्यानंतर त्याला वेटिंग रूममध्ये बसवलं जातं। नंतर वॅक्सिनेशन रूममध्ये अतिशय ट्रेन अशा ANM आहेत ज्यांच्या हस्ते लसीकरण होतं, आणि मला लक्षातसुद्धा आलं नाही केव्हा माझं लसीकरण होतं, इतकं पेनलेस पद्धतीने ह्या नर्सेसनी लसीकरण केलं आहे। त्याच्यानंतर वॅक्सिनीला ऑब्झर्वेशन रूममध्ये अर्ध्या तासासाठी बसवण्यात येतं, काही साईड इफेक्ट्स आहे का ते बघा। मी आज इकडे उभा आहे, माझं 10 मिनिटांपूर्वी लसीकरण झालेलं आहे आणि मला अजिबात काही त्रास झालेला नाही। सर्वांना आवाहन असं असेल की प्रत्येक नागरिकाने ज्या ज्यावेळेस आपला नंबर येईल, ज्या ज्यावेळेस आपलं यादीमध्ये नाव येईल, त्यावेळेस प्रत्यक्ष येऊन ह्या लसीकरणाचा लाभ घ्यावा आणि आपल्याला ह्या कोविड पॅन्डेमिक विरुद्ध लढण्यास सर्वांना सज्ज व्हायचं आहे। वहीं कोरोना टीकाकरण अभियान की मॉनिटरिंग कर रहे मनपा अस्पताल के वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रशांत जवादे ने कहा, अब तक नवी मुंबई के कुल 10 आरोग्य कर्मियों ने टीकाकरण के लिए पंजीकरण कराया है, जिनमें से कुछ लोगों को आज वैक्सीन दी गई। चिकित्सा अधीक्षक ने कहा कि यह टीका पहले चरण में डॉक्टरों और आरोग्य कर्मियों तथा फ्रंटलाइन कर्मचारियों को लगाया जाएगा, उसके बाद 60 साल के ऊपर के वरिष्ठ नागरिकों एवं जरूरतमंदों को वैक्सीनेशन का लाभ मिलेगा। इथे आतापर्यंत कोविड वैक्सीन साठी 10 हेल्थ केयर वर्कर्स ने रजिस्ट्रेशन केलेले आहे, त्यापैकी आता सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत 2 डॉक्टर्सला आपण वॅक्सिनेशन केलेलं आहे। नवी मुंबईतले जे हेल्थकेअर वर्कर्स आहेत, 19,600 जे वर्कर्स आहेत, त्यांना टप्प्याटप्प्याने आपण वॅक्सिनेट करणार आहोत। या वॅक्सिनचे आतापर्यंत तरी कोणालाही साईड इफेक्ट झालेले नाही। माझं सर्वांना आवाहन आहे, हेल्थकेअर वर्कर्स असू दे किंवा फ्रंटलाईन वर्कर्स, नंतर जसं जसं फ्रंटलाईन वर्कर्स असतील त्यांना ही वॅक्सिन देण्यात येईल। मला सगळ्यांना आवाहन आहे की या वॅक्सिनला ज्या माध्यमातनं जे सांगण्यात येतं की या वॅक्सिन घेऊ नये, मला सगळ्यांना आवाहन करायचं आहे की ही वॅक्सिन सेफ आहे आणि सगळ्यांनी हे जे सरकारतर्फे देण्यात येतं याचा नक्कीच लाभ घ्यावा। टीकाकरण अभियान के शुभारंभ अवसर पर पूर्व सांसद संजीव नाइक, पूर्व मेयर जयवंत सुतार एवं नेत्रा सिरके समेत कई पुलिस अधिकारी भी मौजूद थे। पूर्व सांसद संजीव नाइक ने मनपा के वैक्सीनेशन कार्यों का अवलोकन करने के बाद कोरोना टीकाकरण को सुरक्षित बताया और नागरिकों से समय पर अपना मंगल टीका लगवाने का आह्वान भी किया। खूब आनंदाचा दिवस है संपूर्ण देशवासियांसाठी। आदरणीय देशाचे प्रधानमंत्री साहेबांच्या माध्यमातून मोदी साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं आणि आज नवी मुंबईमध्ये माननीय महापौर साहेब आणि आमचे सर्व सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये याची सुरुवात होते। मला आनंद आहे की ज्या दिवसाचा ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो की सर्वांना लस या भारतवासियांना मिळतील, ज्या कोरोनाने संपूर्ण विश्वाला अडचणीत आणलं होतं, अनेक आपल्या जवळच्या लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक अडचणीतून आज आपण जवळपास 1 वर्ष व्हायला गेलो आणि आज ती सर्वात भारतीय बनावटीची म्हणजे आपल्या देशाचं स्वतःची लस या ठिकाणी येते, याचा आम्हाला अभिमान आहे। आम्ही सर्व त्या तज्ज्ञ वैज्ञानिकांना धन्यवाद करतो की त्यांनी लवकरात लवकर ही लस आपल्यासाठी उपलब्ध केलेली आहे। मला विश्वास आहे की नवी मुंबई महानगरपालिका माननीय गणेश नाईक साहेबांनी कालच माननीय आयुक्त साहेबांना विनंती केलेली आहे की ही लस नवी मुंबईच्या सर्व जनतेला मोफतमध्ये मिळाली पाहिजे, फुकटमध्ये दिली पाहिजे,
आणि आपल्या लोकांसाठी ती उपलब्ध होण्याच्या अनुषंगानं प्रयत्न नवी मुंबई महापालिका निश्चित करेल. माननीय महापौर साहेबांनी सुद्धा काल पत्र दिलेलं आहे. आम्हाला विश्वास आहे की नवी मुंबईच्या प्रत्येक नागरिकाला ज्या अडचणीतून नागरिक गेलेला आहे त्याला विश्वास प्राप्त होईल. आणि शेवटी कोरोना हा नुसता एक विषाणू म्हणून या त्यांच्या जीवनावर आला नाही तर अनेक अडचणींनी त्या विषाणूने दिलेल्या आहेत. आमची नवीन वर्षाच्या सुरुवातीला निश्चितपणे अपेक्षा राहील की सर्व लोक ह्या अडचणीतून संकटातून बाहेर पडतील आणि ते सर्व आरोग्यमय जे जीवन जगण्यासाठी नुसतं लसीची गरज नाही आहे तर इकडे आत्मविश्वासाची गरज आहे. सर्वच दृष्टिकोनातून माणसं ही अडचणीमध्ये आहेत त्यांना सर्व अडचणीतून ते बाहेर पडत अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज पहिलं लसीकरण होते, टीकाकरण होते, त्या सर्व ज्यांना ज्यांनी कोविडमध्ये पूर्ण आपलं क्षमता लावली त्या सर्व रक्षकांचं त्यांना आज सुरुवात होते. आम्ही त्यांना शुभेच्छा व्यक्त करू की त्यांच्या माध्यमातून सुरुवात आज सकारात्मक होते. भविष्यामध्ये लवकरच नवी मुंबईच्या सर्व तमाम जनतेला ती उपलब्ध होईल अशी आम्ही अपेक्षा करतो. ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीव्ही वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए